नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि बहुतांशी अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी आपल्या शेतीचं रक्षण करण्यासाठी वन्यजीवांपासून किंवा चोरांपासून रक्षण करण्यासाठी त्याला तारेचं कुंपण करतात आणि त्या तारेच्या कुंपणाला वीज प्रवाह जोडतात. पण अशा वेळेस बऱ्याचदा वन्यजीवांसोबतच मनुष्यहानी सुद्धा होताना दिसते आणि ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर या सगळ्यासाठी सौर कुंपण हा एक उत्तम पर्याय आहे. आणि आजच्या आपल्या कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपण सौर कुंपणाविषयीच बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे सौर कुंपण शेतीसाठी संरक्षण. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉ बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री हेमंत श्रीरामे. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, सौर ऊर्जा याचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असलेलं महत्व काय आहे? सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत असून निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व भारतामध्ये सरासरी वर्षाच्या 365 दिवसापैकी जवळपास 280 ते 300 दिवस भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो व यापासून साधारणतः 15 ते 18 मेगाजूल प्रति चौरस मीटर इतकी ऊर्जा पृथ्वीतलावर उपलब्ध होते व या ऊर्जेचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्याकरता करू शकतो. उदाहरणार्थ अन्न शिजवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी व शेतमाल वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. अच्छा बरं, मग हे सौर ऊर्जेचे विविध उपयोग सुद्धा आहेत, तर त्याविषयी सुद्धा सांगा. सौर ऊर्जा ही निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, याचा वापर आपण नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी करू शकतो. याचा उपयोग मुख्यतः सौर फोटोवोल्टिक साधने तसेच सौर औष्णिक ऊर्जा साधने. सौर फोटोवोल्टिक ऊर्जा साधनांमध्ये बघायला गेलं तर सौर कंदील, सौर स्ट्रीट लाईट, सौर होम लाईटिंग सिस्टीम आणि सौर फवारणी यंत्र व तसेच सौर फेन्सिंग. व सौर औष्णिक ऊर्जा साधनांमध्ये बघायला गेलं तर यामध्ये सोलर वॉटर हीटर, सौर बॉक्स टाईप सोलर कुकर, सौर वाळवणी यंत्र व सौर शुद्ध जल संयंत्र. व सौर फोटोवोल्टिक साधनांमध्ये बघायला गेलं तर सोलर लालटेन म्हणजे सोलर दिवा, सौर घरगुती दिवे, सौर स्ट्रीट लाईट व सौर फवारणी यंत्र व सौर कुंपण याचा वापर आपण करू शकतो. आता शेतमालाचं संरक्षण करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, तर शेतमालाच्या संरक्षणासाठी कोणत्या प्रकारचं कुंपण वापरायला हवं? ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सर्वसाधारणतः पारंपरिक पद्धतीचे कुंपण वापरले जातात, जसे दगडाचे कुंपण, काटेरी कुंपण, लाकडाचे कुंपण व उंच झाडांचे कुंपण व तसेच बारबेड वायरचे म्हणजे काटेरी लोखंडाच्या वायरीचे कुंपण केले जाते व चेन लिंकचे कुंपण वापरले जाते. परंतु अशा कुंपणामुळे मोकाट गोरेढोरे तसेच चोरांपासून शेतमालाचे संरक्षण होत नाही. याला पर्याय म्हणजे सौर कुंपण हा अतिउत्तम पर्याय आहे, जेणेकरून शेतमालाचे संरक्षण मोकाट गोरेढोरे तसेच चोरांपासून शेतमालाचे संरक्षण करता येते. सौर कुंपण हे काही वेगळे कुंपण नसून विद्युत प्रवाही तारेचे कुंपण आहे. यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून सोलर पॅनलच्या सहाय्याने विद्युत प्रवाह तयार करून तो कुंपणाच्या तारेमध्ये पाठवला जातो व जेणेकरून सौर कुंपणाच्या संपर्कात कुठलंही मोकाट प्राणी किंवा चोर आल्यास त्याला विजेचा धक्का बसून तो कुंपणापासून लांब राहील. बरोबर. पण हे सौर कुंपण तयार करण्यासाठी कोणतं साहित्य वापरावं किंवा कोणतं साहित्य लागतं? सौर कुंपणाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारणतः सिमेंटची पोल किंवा लोखंडाची पोल लागतात, सोलर पॅनल लागतं व त्यानंतर बॅटरी लागते विद्युत पुरवठ्यासाठी व नियंत्रक जे सोलर पॅनल थ्रू जो करंट जो विद्युत प्रवाह वीज प्रवाह जो बॅटरीमध्ये जातो त्याला एका विशिष्ट कालावधी नंतर उच्च दाबामध्ये कन्व्हर्टर करण्याकरता नियंत्रकाची आवश्यकता असते. आणि मग सौर कुंपण जे आहे त्यासाठी असणारे आवश्यक घटक कोणते आहेत? सौर कुंपणाला मुख्यतः 4 आवश्यक घटकाची आवश्यकता असते. एक म्हणजे सौर पॅनल, दुसरं बॅटरी व तिसरं म्हटलं तर बघायला गेलं तर प्रवाहयुक्त तार म्हणजे 14 गेजची अल्युमिनियम किंवा फ्लेक्झिबल जी आहे तार व नियंत्रक.
या चार घटकांची आवश्यकता असते. अच्छा. सौर पॅनल हा विद्युत पुरवठा निर्मितीसाठी वापरला जातो. सौर ऊर्जेपासून सोलर पॅनल थ्रू विद्युत ऊर्जा प्रवाहित केली जाते व ती बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते, रासायनिक स्वरूपात स्टोअर केली जाते. आणि मग त्याचा वापर जो आहे तो शेतीच्या संरक्षणासाठी केला जातो. नक्कीच त्याचा वापर हा त्यासाठी केला जातो. नियंत्रकांचं कार्य असं आहे की विद्युत प्रवाह जो आपल्याला बॅटरीमधून मिळतो त्याला एका ठराविक कालावधीनंतर उच्च दाबाच्या व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो व तो सौर कुंपणाच्या तारेमध्ये प्रवाहित करतो, जेणेकरून एखादे मोकाट भटका प्राणी किंवा चोर जर या तारेच्या संपर्कात जर आला तर त्याला उच्च दाबाचा विजेचा झटका बसतो व तो कुंपणापासून कायम लांब राहतो. सौर कुंपणाची मांडणी जी आहे ती सुद्धा एक विशिष्ट प्रकारची करावी लागते, तर ती कशी करावी? सौर कुंपणाच्या मांडणीचं तर बघायला गेलं तर सर्वप्रथम एक साधारणतः 10 फुटाच्या अंतरावर शेताच्या सभोवती सिमेंटचे किंवा लोखंडाचे पोल बसवून घ्यावे व त्यानंतर अल्युमिनियम किंवा फ्लेक्झिबल जे आहे तारेचे आवरण त्या पोलवर लावून घ्यावे व त्यानंतर बॅटरीचे सौर पॅनलशी कनेक्शन करावे आणि सौर पॅनलला सूर्याच्या दिशेने दक्षिणेस साधारणतः 150 अंशांवर दक्षिणेस ठेवावे. नियंत्रकाला तारेचे व अर्थिंगचे कनेक्शन करून घ्यावे व अर्थिंगच्या तारेला जमिनीमध्ये पुरून घ्यावे. अच्छा. आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच म्हणजे जी कार्यप्रणाली आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, तर ती कशा प्रकारची असते? कार्यप्रणाली जर बघायला गेलं तर सौर कुंपणाची कार्यप्रणाली अत्यंत सोपी आहे. यामध्ये साधारणतः 4 घटक वापरले जातात, जसे सोलर पॅनल आहे, बॅटरी आहे, प्रवाहयुक्त तार आहे व नियंत्रक आहे. सर्वप्रथम सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती केली जाते व ही वीज जी आहे रासायनिक स्वरूपात बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते व बॅटरीतील जो विद्युत प्रवाह आहे याला काही ठराविक कालावधीनंतर नियंत्रक उच्च दाबाच्या व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो व सौर कुंपणाच्या तारेमध्ये प्रवाहित करतो. कधी एखादा मोकाट प्राणी किंवा चोर या तारेच्या संपर्कात येतो तेव्हा जमिनीतील इलेक्ट्रॉन त्या प्राण्याच्या शरीरातून प्रवाहित होऊन नियंत्रकास जाऊन मिळतात व एक कम्प्लीट सायकल तयार होते. बरोबर. व त्यामुळे उच्च दाबाचे व्होल्टेज तयार होऊन त्या प्राण्याला जोरदार झटका बसतो व तो कायम त्या कुंपणापासून लांब राहतो. आता सौर कुंपणासाठी तांत्रिक बाबी आहेत त्या कोणत्या आहेत? तांत्रिक बाबी तर बघायला गेलं तर सौर कुंपणामध्ये साधारणतः 0.003 ते 0.005 एवढा एम्पियर करंट एवढा सुरक्षित मानला जातो. जर सौर कुंपणामध्ये साधारणतः 0.001 ते 0.008 एम्पियर करंट असेल तर कुठलीही हानी होत नाही, कुठलीही इजा होत नाही. परंतु जर कुंपणामध्ये 0.008 ते 0.015 एवढे एम्पियर करंट असेल तर त्यामुळे मात्र इजा होते व हातपाय लुळे पडतात. व सौर कुंपणामध्ये जर 0.020 ते 0.050 एम्पियर करंट असेल तर मात्र हातापायाला इजा होऊन 0.1 ते 0.2 एम्पियर करंट असेल तर मात्र हृदयाला इजा होऊन मृत्युमुखी सुद्धा पडू शकतो. ओके. म्हणजे तो करंट आपण कोणत्या प्रकारचा किती लेवल पर्यंत ठेवतो ते फार महत्वाचं. आता सौर कुंपण जे आहेत त्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत, तर ते कोणते आहेत? म्हणजे साधारणतः बघायला गेलं तर सौर कुंपण हे 3 प्रकारचे आहेत. पहिलं कुंपण म्हणजे अॅग्रिकल्चरल फेन्सिंग म्हणजेच शेतीसाठी कुंपण, याचा वापर आपण मोकाट भटक्या गुरांपासून शेतमालाच्या संरक्षणासाठी करू शकतो. दुसरं बघायला गेलं तर फॉरेस्ट फेन्सिंग म्हणजेच जंगली कुंपण आहे, याचा वापर आपण जी गावे जंगलाजवळ आहेत अशा ठिकाणी करून वन्य प्राण्यापासून गावाचे रक्षण करण्यासाठी करू शकतो. व तिसरा प्रकार तर बघायला गेलं तर सिक्युरिटी फेन्सिंग म्हणजे संरक्षणासाठी कुंपण, याचा वापर आपण घर, शाळा, कॉलेज, फॅक्टरी याचा चोरांपासून संरक्षणासाठी करू शकतो. बरं. आता सौर कुंपणाची जेव्हा मांडणी आपण करतो तेव्हा सुद्धा काळजी घेणं फार महत्वाचं आहे, तर ती कशी घ्यावी? सौर कुंपणाची जर काळजी घ्यायला गेलं
तर सर्वप्रथम सौर कुंपणामध्ये सोलर जो पॅनल वापरला जातो त्याला सूर्याच्या दिशेने दक्षिणेस 150 अंशावर ठेवावा व तो कायम स्वच्छ राहील व सूर्याच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी. तसेच सौर कुंपणामध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीला बॅटरीचे पाण्याची पातळी नियमित चेक करावी व त्याचे टर्मिनल नेहमी स्वच्छ ठेवावे. आणि सौर कुंपणामध्ये वापरण्यात येणारी प्रवाहयुक्त तार आहे याची नियमित देखभाल करावी. जर कुठे तुटली असेल तर त्याला त्याची दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून नियमित करंट जो आहे हाय व्होल्टेजचा करंट हा कुंपणामध्ये राहील जेणेकरून वन्य प्राणी पासून आपल्याला शेतीचे संरक्षण करता येईल. बरं, सौर कुंपणाचे शेतीसाठी असणारे जे फायदे आहेत त्याविषयी सांगा. सौर कुंपणामुळे शेतीचे संरक्षण तर गुराढोरांपासून तसेच चोरांपासून संरक्षण होतेच. त्याचप्रमाणे सौर कुंपणाची जी किंमत आहे ही सर्वसाधारण कुंपणाच्या तुलनेत साधारणतः 30-50% कमी आहे. कारण यामध्ये जे पोल लावले जातात हे साधारणतः 10 फुटाच्या अंतरावर लावले जातात व त्यामध्ये साधारणतः 14 गेज अल्युमिनियम किंवा फ्लेक्झिबल जीआयची तार वापरली जाते त्यामुळे नक्कीच खर्च कमी येतो. म्हणजे अशा पद्धतीने हे शेतीसाठी सौर कुंपण हे फायदेशीर. आता या सौर कुंपणासाठी जो खर्च येतो तर तो साधारण किती येतो? खर्च नक्कीच पारंपरिक कुंपणाच्या तुलनेत सौर कुंपणाचा खर्च कमी आहे. कारण यामध्ये वापरण्यात येणारे पूल आहे हे याचे अंतर जास्त असते. साधारणतः 10 फुटावर हे पोल लावले जातात आणि यासाठी जी इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जा वापरली जाते ही विनामूल्य सौर ऊर्जेपासून आपल्याला निर्मित करून आपण त्या सौर कुंपणाच्या तारेमध्ये प्रवाहित करतो त्यामुळे इतर कुठलीही इलेक्ट्रिसिटी यामध्ये वापरली जात नाही त्यामुळे नक्कीच हे याची किंमत कमी आहे. म्हणजे अतिरिक्त जो खर्च आहे तो यामध्ये होत नाही. याच्यामध्ये बचत होते. सौर कुंपण जेव्हा लावतो आपण त्यानंतर या सौर कुंपणाची काळजी कशी घ्यावी शेतकऱ्यांनी? काळजी म्हटलं तर सौर कुंपणाला जे आपण पॅनल वापरतो ते नेहमी स्वच्छ ठेवावे सूर्याच्या दिशेने दक्षिणेस 150 अंशावर ठेवावे. तसेच आपण कुंपणासाठी जी बॅटरी वापरतो त्याच्यामध्ये पाण्याची लेवल नियमित चेक करावी. त्याचप्रमाणे त्याची टर्मिनल साफ करून घ्यावी आणि कुंपणाची जर तार कुठे तुटली असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून कुंपणामध्ये हाय व्होल्टेज राहील जेणेकरून प्राणींपासून आपल्याला शेतीचे संरक्षण करता येईल. सौर कुंपणाची काही वैशिष्ट्ये आहेत ती सांगा. सौर कुंपणाची वैशिष्ट्ये जर बघायला गेलं तर सौर कुंपणामुळे आपल्याला मोकाड भटक्या गुरांपासून तसेच चोरांपासून मालाचे संरक्षण करता येते. सौर कुंपणाची मांडणी अतिशय सोपी व साधी आहे. सौर कुंपण आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला लावता येतं आणि यामध्ये साधारणतः पारंपरिक कुंपणाच्या तुलनेत 30-50% खर्च हा कमी लागतो. कारण यामध्ये कुंपणाचे जे पोल आहे ते लांब अंतरावर आपण लावतो. त्याचप्रमाणे सौर कुंपण हे सर्वत्र उपलब्ध आहे. यासाठी तार जी आहे ती एक विशिष्ट प्रकारची वापरावी लागते का आणि ती कोणती असते? नक्कीच सौर कुंपणामध्ये साधारणतः 14 गेजची अल्युमिनियम किंवा फ्लेक्झिबल जीआय तार वापरावी जेणेकरून उच्च दाबाचे व्होल्टेज आपल्याला कुंपणामध्ये मिळेल. बर, म्हणजे आपण दुसरीकडे पाहतो की लोखंडाचे गेजेस जे ते वापरले जातात तर इथे अल्युमिनियमची तार जी आहे तर तिचा वापर केला पाहिजे. हो, कारण अल्युमिनियम जे आहे हे विद्युत वाहक धातू आहे त्यामुळे आपल्याला अल्युमिनियमचा 14 गेजचे तार वापरायला पाहिजे. अच्छा, मग ही सौर कुंपण जी आहेत ती सहजपणे उपलब्ध होतात का आणि ती कुठे होतात? नक्कीच महाराष्ट्र ऊर्जा विकास निगम मेळा पुणे यांनी अधिकृत नोंदणीकृत केलेल्या पुरवठादारांकडे योग्य त्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. अच्छा, म्हणजे ती सहज तऱ्हेनं उपलब्ध होऊ शकतात? नक्कीच सहज तऱ्हेने आपल्याला महाराष्ट्र ऊर्जा विकास निगम यांनी अधिकृत नोंदणीकृत केलेल्या पुरवठादारांकडे आपल्याला योग्य त्या किमतीत उपलब्ध होती. सौर कुंपणासाठी लागणारं जे अनुदान आहे किंवा मग काही खर्च किंवा अनुदान मिळतं का शासनाकडून शेतकऱ्यांना? सौर कुंपणाच्या अनुदानासंदर्भात जर बोलायला गेलं तर याच्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क
साधावा. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे शेत जंगलाच्या जवळ आहे त्यांना मात्र पर्यावरण व वन्य मंत्रालय यांच्या मार्फत अनुदान उपलब्ध आहे. अच्छा, आणि मग ते साधारण किती अनुदान मिळतं? साधारणतः याचं जर अनुदान म्हणजे आपल्या विभागानुसार किंवा आपल्या भौगोलिक स्थितीनुसार आपल्याला ते बदलत. अच्छा बरं, दापोली कोकण कृषी विद्यापीठ आहे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, तर विद्यापीठातर्फे काही कार्यक्रम किंवा शिबिर आयोजली जातात का यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी? नक्कीच, कृषी विस्तार शिक्षण विभागामार्फत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये एक दिवसीय तसेच साप्ताहिक ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे शेतकऱ्यांसाठी तसेच सेल्फ हेल्प ग्रुपसाठी महिलांसाठी आपण आयोजित करतो. अच्छा, आणि मग त्याद्वारे त्या शिबिरांद्वारे मार्गदर्शन केलं जातं? हो नक्कीच, त्या शिबिराद्वारे आपण शेतकऱ्यांचे तसेच महिलांचे व सेल्फ हेल्प ग्रुपचे आपण मार्गदर्शन करतो, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी वर्ग हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करेल व आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागू शकतील. अच्छा, आणखीन तुम्ही सौर कुंपणाविषयी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? सौर कुंपणाबद्दल जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी नक्कीच सौर कुंपण वापरायला हवं, कारण वाढत्या गुराढोरांच्या त्रासामुळे व चोरांच्या त्रासामुळे शेतमालाचे नुकसान होतं व त्याला पर्याय व त्याला आळा जर घालायचा असेल तर नक्की सौर कुंपण वापरून आपण आपल्या शेताच्या शेतमालाचे संरक्षण करू शकतो. सर, सौर कुंपणाची कार्यप्रणाली सुद्धा महत्वाची आहे, तर या कार्यप्रणालीविषयी थोडंसं विस्तृतपणे सांगा. सौर कुंपण हे काही वेगळे कुंपण नसून विद्युत प्रवाहित ताऱ्याचे कुंपण आहे व याचे मुख्यतः चार घटक असतात. एक म्हणजे सोलर पॅनल, बॅटरी, प्रवाहयुक्त तार व नियंत्रक. सोलर पॅनल कुंपणासाठी विद्युत प्रवाह देण्यासाठी वापरले जाते. सर्वप्रथम सोलर पॅनल सौर ऊर्जेला डीसी करंटमध्ये रुपांतरित करतो व ही ऊर्जा बॅटरीमध्ये रासायनिक स्वरूपात साठवली जाते व चार्ज कंट्रोलर थ्रू ही ऊर्जा बॅटरीला चार्ज करते व या ऊर्जेचा उपयोग बॅटरीमधील ऊर्जेचा उपयोग आपण कमी प्रकाशाच्या वेळी व तसेच ढगाळ वातावरणात सौर कुंपणाला विद्युत पुरवठा देण्यासाठी करू शकतो. बॅटरीमधून आलेल्या विद्युत प्रवाहाला नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रक वापरले जाते. नियंत्रक बॅटरीद्वारे प्राप्त करंटला एका ठराविक कालावधीनंतर उच्च दाबाच्या करंटमध्ये रुपांतरित करतो व सौर कुंपणाच्या तारेला याचा प्रवाह देतो, जेणेकरून कुठलीही एखादा प्राणी जर त्या ताराच्या संपर्कात आला तर त्याला उच्च दाबाचा झटका बसेल व तो कुंपणापासून लांब राहील. नियंत्रक हा दर 3 मिनिटाला 50 पल्स प्रति मिनिट या दराने हाय व्होल्टेज सौर कुंपणाच्या तारेला देतो, जेणेकरून सौर कुंपणाच्या सानिध्यात कुठलाही प्राणी आल्यास त्याला विजेचा झटका बसतो व तो कायम त्या कुंपणाच्या लांब राहतो. अच्छा, आता हे जे घटक आहेत सोलर पॅनलचे सगळे, तर ते सुद्धा फार आवश्यक आहेत. मग यावेळेस काळजी घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे? नक्कीच, जे घटक आहेत यामध्ये घटक जर बघायला गेलं तर सोलर पॅनल आहे, तुमचं प्रवाहयुक्त तार आहे, नियंत्रक आहे आणि बॅटरी आहे. तर सर्वप्रथम सोलर पॅनल जे आहे हे सूर्याच्या दिशेने आपल्याला ठेवायचे आहे, 150 अंशाला दक्षिणेस ठेवायचे आहे व त्यावर कुठलीही सावली पडणार नाही किंवा त्यावर कुठलीही धूळ बसणार नाही काळजी घ्यावी, नियमित ते आपल्याला स्वच्छ ठेवायचे. आणि बॅटरीचं जर बघायला गेलं तर बॅटरीमध्ये नियमित आपल्याला पाण्याचे लेवल चेक करायचे आहे, तसेच टर्मिनल नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे. व नियंत्रक तर बघायला गेलं, नियंत्रक हे असे उपकरण आहे जे विद्युत बॅटरी थ्रू जे विद्युत प्रवाह येतो त्याला एका ठराविक कालावधीनंतर उच्च दाबाच्या व्होल्टेजमध्ये रुपांतरित करते व सौर ऊर्जेच्या तारेमध्ये ती प्रवाहित केली जाते. त्यामुळे या नियंत्रकाला सौर ऊर्जेचे हृदय म्हटले जाते. अच्छा सर, आज आले आपल्यासोबत आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही जर सौर कुंपण याचा जर वापर शेतीचं संरक्षण करण्यासाठी केलात तर नक्कीच यामध्ये वन्यजीवांची जी हानी आहे किंवा मनुष्यहानी आहे ती सुद्धा टाळता येईल, आणि त्यासोबतच
तुमच्या शेतीचं शेतमालाचं संरक्षण सुद्धा करता येईल. तेव्हा सौर कुंपण हा शेतीच्या संरक्षणासाठी एक उत्तम पर्याय आहे. सर, आज तुम्ही कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. नमस्कार. नमस्कार.